दिंडोळी तालुक्यातील चौसा येथील मीराबाई सावळ्यां चोपडे या महिलेवर बिबट्याने हल्ला केला असून सदर महिलेस जखमी अवस्थेत वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता गंभीररित्या जखमी असल्याने पुढील उपचारार्थ नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिंडोरी तालुक्यातील चौसाळे येथील वृद्ध महिला शेतात काम करत असताना अचानक बिबट्याने हल्ला करत गंभीररित्या जखमी केले आहे. मीराबाई या अतिशय गरीब कुटुंबातील असून त्यांच्या उपचाराचा खर्च तसेच ताबडतोब बिबट्याचा बंदोबस्त वन विभागाने करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य चौरोहिणी गावित, सदाशिव गावित, पोलीस पाटील संदीप चोपडे, सरपंच भास्कर चोपडे व आदी ग्रामस्थांनी केला आहे. प्रबंधुमीसाठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी. त्यांच्यावर आज त्या आपल्या शेतीकामासाठी आपल्या शेतात गेल्या असता शेतालाच लगत फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जो काही डोंगर आहे तिथे मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्या जंगला शेजारी त्यांचं शेती आहे आणि शेतकाम करता करता अचानक त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्या गंभीर जखमी झालेल्या आहेत. त्यांच्यावर या ठिकाणी उपचारासाठी आम्ही दाखल केलेला आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटनं बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि ही अत्यंत गरीब कुटुंबातली महिला असल्यामुळं यांना वैद्यकीय उपचारासाठी आणि त्यानंतर मिळणारी मदत वनविभागानं तातडीनं मंजूर करावी अशी मागणी आम्ही जिल्हा परिषद सदस्य सौ रोहिणी गावी आणि स्थानिक पोलीस पाटील संदीप चोपडे तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने करीत आहोत. महिला बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. सौ मीराबाई सावळेराम झोपडे वय वर्षे 60 ठीक 2 वाजता चौसाळा शिवारात त्यांच्या शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला चढवला. महिला गंभीर जखमी अवस्थेत सरकारी रुग्णालयात वणी येथून नाशिक येथे पाठवण्यात आलं आहे आणि त्या खूप साधारण व गरीब कुटुंब घरातल्या असून त्यांचं उपचार खर्च वन विभागाने करावा आणि महिलावरच नाहीत आणि पुरुषावर आणि जनावरावर शेळ्या मेंढ्यांवर वारंवार हल्ले होत आहेत आणि तरीसुद्धा वन विभागाने त्याची दखल घेतली नाही. आज 1:30 वाजेच्या दरम्यान चौसाळेतील महिला मीराबाई सावळीराम झोपडे वय वर्षे 60 ते 61 त्यांच्यावर शेती कामासाठी त्या गेले असताना शेतात काम करत असताना त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. त्या गंभीर अशा स्वरूपात जखमी झालेल्या असून त्यांना आम्ही वणी शासकीय रुग्णालयात त्या ठिकाणी दाखल केलं. मात्र त्या ठिकाणी त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार झाला नसल्याने आणि डॉक्टरांचं असं म्हणणं झालं की यांना सिव्हिल सरकारी दवाखान्यात नाशिक येथे दाखल करा. त्या ठिकाणी त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार होऊ शकेल. सदरची महिला अत्यंत गरीब परिस्थितीची असून त्याच्यावर खाजगी उपचार होणे शक्य नाही आणि म्हणून या निमित्तानं मी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित विभागाला विनंती आणि वजा सूचना करू इच्छितो की संबंधित महिलेला वैद्यकीय खर्च देण्यात यावा आणि त्या जो काही शासनाचा नुकसानीचा खर्च असेल वनविभागाकडून मिळणारा असेल तोही त्या महिलेला मिळावा आणि शक्यतो तिला तात्काळ उपचारासाठी शासकीय मदत मिळावी अशा पद्धतीची विनंती वजा सूचना जिल्हा परिषदेच्या सदस्य रोहिणी गावित, आमचे पोलीस पाटील संदीप चोपडे, आमचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ चौसाळे यांच्या वतीनं करण्यात येत आहे आणि भविष्यात अशा प्रकारचे बिबट्याचे हल्ले होऊ नयेत यासाठी त्या ठिकाणी उपाययोजना करावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मी सूचना करतो. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुळी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.